विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला आपण डिस्कशन करणार आहे जेईई बद्दल। आठवते का तुम्हाला 10वीला अतिशय छान स्कोर होतो मुलांचा, पालकांच्या अपेक्षा वाढतात, 97-98% मार्क पडले की पालकांना वाटतं मुलांना अतिरिक्त एनडीए क्लिअर करावं, नाही तर जेईईची एक्झाम देऊन आयआयटी मध्ये ऍडमिशन मिळवावं, पण फार वर्स्ट कंडिशन मध्ये सीओईपी मध्ये तर मिळवलंच पाहिजे, या पालकांच्या अपेक्षा आहेत। चुकीचं काय नाही, आता 10वीला एवढा स्कोर केला म्हणल्यावर जेईईत ऍडमिशन तुम्ही जेईई मेन्स ऍडव्हान्स मध्ये स्कोर करून दाखवलंच पाहिजे। मग काय शोधायला सुरुवात होते? कोचिंग क्लासेस, अकॅडमीज। तुम्हाला सांगू का, यावर्षी मी अनुभवलंय, 10वीची एक्झाम सुरू असतानाच पालक मला भेटायला येत होते, अकॅडमीची माझ्या चौकशी करत होते, तुम्ही कसं घेणार, काय घेणार, कुठल्या एक्झामची तयारी करून घेणार। मला पालकांना सांगायला लागायचं की या स्टुडंटचा उद्या पेपर आहे, हे नंतर पण बघता येईल। मग पालकांचं म्हणणं असं, नाही उशीर होईल, बाकीच्या अकॅडमी सुरूच पण झाल्या। मग तेव्हा मला शॉक बसला की काही अकॅडमीज 10वीच्या बोर्डच्या अगोदरच 2 महिने सुरू झाल्या होत्या। प्रश्न पडला होता नक्की घेत काय होत्या, पण तो मुद्दा जरा बाजूला ठेवूया। आता मेन पॉईंट काय, बघा होतंय काय, एक नवीन वर्ड आपण गेल्या 2-3 दिवसात ऐकतोय, पोचिंग। आता माझं प्रोनाऊन्सिएशन बरोबर आहे मला माहित नाही, हे कारण काय तुम्हाला सांगतो, जे अलक पांडे सर आहेत आणि ते अमन दत्तरवाल, अमन भैया यांचा जो वाद सुरू आहे ना बाळांनो, हा काय नवीन नाही आहे, लक्षात घ्या। याचा मी चांगलाच अनुभव घेतलाय गेल्या कितीतरी वर्षापासून। मी तुम्हाला सांगू का, जेवढ्या अकॅडमीज आहेत ना, ज्या जेईईची तयारी करून घेत आहेत ना, तिथं सर्रास हा प्रकार चालतो। लास्ट मोमेंटला माझ्याकडे जी मुलं येतात गायडन्ससाठी, त्या सगळ्यांचं एकच म्हणणं असतं की सुरुवातीला छान फॅकल्टी होत्या, पहिले 3 ते 4 महिना, नंतर त्या सगळ्या फॅकल्टीज सोडून गेल्या, नवीन फॅकल्टीज आल्या। मग या फॅकल्टीजना मुलांशी काहीही देणं घेणं नसतं। तुम्ही आता यूट्यूबवर बघताय कॉन्ट्रोवर्सीज, द्या त्यांना पॅकेज, तुमच्याकडे यायला तयार आहेत ते। मी तुम्हाला सांगू का, मला पण अशी फॅकल्टी अप्रोच झाली होती, ऑलरेडी ते एका चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवत होते, तरी ते मी त्यांना म्हणलं ओके तुम्ही शिकवताय तिथं तर काही इश्यू नाही आहे, त्यांनी मला म्हणलं तुम्ही चांगली ऑफर दिलं तर उद्या तुमच्याकडे येतो। अशा फॅकल्टीची गरजच नाही आहे, पण ही रियालिटी आहे। मग आपल्या जेईईच्या ज्या काय तयारी करायची होती ना, त्याच्यावर ऑनलाईन ऑफलाईनचा खूप इफेक्ट झाला आहे तुमच्यावर, आणि त्यात तुम्हाला आता पहिला अटेम्प्ट द्यायचा आहे, आणि ह्याच्याविषयी मी डिस्कशन करणार आहे व्हिडिओच्या सुरुवातीला। एक लक्षात घ्या, हा पहिला अटेम्प्ट आपल्याला डिस्टर्ब करतोय, जास्तीत जास्त मुलांना, सगळ्यांनाच नाही, हा ज्यांनी सिन्सिअरली केलंय, प्रामाणिकपणे केलंय, ते यश मुलं मिळवणार आहेत, पण जास्तीत जास्त मुलं ही तणावात आहेत। रिझन काय सांगू का, पहिल्या अटेम्प्टची तयारी करायची, ओके ते रिवाईज करायचे, 1.5-2 वर्ष केलेले एमसीक्यू सगळा प्रकार असेल तो, आणि त्याचबरोबर बोर्ड प्रिपरेशन करायचं आहे। मग या जेईईच्या पहिल्या अफेक्टचा, पहिल्या अटेम्प्टचा बोर्ड प्रिपरेशनवर काय परिणाम होतो, हे मला ह्या व्हिडिओ डिस्कस करायचं आहे, माझे अनुभव तुम्हाला सांगायचं आहे। होतं काय, मगाशी व्हिडिओच्या सुरुवातीला बोलल्यासारखं, अपेक्षा फार वाढल्यात पालकांच्या, जेईचा पहिला अटेम्प्ट आला की त्यांना खात्री असते की तुम्हाला चांगलं यश मिळणारच आहे। मी माझ्या अनुभवावरून सांगतोय तुम्हाला की रिझल्टच्या वेळेस मला माहिती होतं पेपर मी कसे लिहिलेत, पण घरातल्यांच्या अपेक्षा होत्या की खूप चांगले मार्क पडणार आहेत। ओके, मेन पॉईंट काय, जेव्हा जेईच्या पहिल्या अटेम्प्टमध्ये मुलाला कमी मार्क पडतात ना, तेव्हा पालक नाराज होतात, ओके, आणि त्याचा वेगळाच तणाव निर्माण होतो। तर मला पालकांना काय सांगायचं आहे, तुम्ही विद्यार्थ्यांची परिस्थिती समजून घ्या थोडीफार, सिरियसली ऑनलाईनमुळे झालेलं नाही आहे व्यवस्थित त्यांची तयारी, मग आता बोर्डचा तणाव निर्माण क्रिएट झाला आहे, आणि त्यावेळेस तुमचा सपोर्ट नसेल तर मुलं खचतात, लक्षात घ्या। तर मला म्हणायचं आहे काय, मी दरवर्षी बघितलं आहे हजारो मुलं या स्टेजला जेईई स्किप करून सीईटीकडे शिफ्ट होत आहेत, आणि सीईटी प्रॉपर 2-3 महिने चांगली तयारी करून यश मिळवत आहेत, शक्य आहे, झालेलं आहे। माझ्याकडं अशी शेकडो उदाहरणं आहेत, माझी शेकडो स्टुडंट सीओईपीमध्ये आहेत की ज्यांनी वेळीच डिसिजन घेतलं। मी तुम्हाला म्हणत नाही आहे जेईई स्किप करा म्हणून, मी तुम्हाला असं डिमोटिवेट बिलकुल करणार नाही, कधी करणार नाही, केलं पण नाही, तुमची तयारी असेल, फक्त माझं काय म्हणणं आहे, मन शांत ठेवायचं, रिवाईज करायचं, प्रॉपर एक्झामला जायचं। परत आणखीन एक, डेट्स अजून डिक्लेअर झाल्याच नाही आहेत ना, गेली 2-3 वर्ष कुठलं टाईम टेबल फिक्स आहे, कोविडमुळे काहीच पॉसिबल नाही आहे योग्य वेळेस घेणं म्हणून, आपण अगदी बोर्डला पण एक्झाम व्यवस्थित गेलं, वेळेवर जमलेलं नाही आहे, आणि सीईटीच्या एक्झामसुद्धा पोस्टपॉन झालेल्याच आहेत, पण यावर्षी तशी परिस्थिती नाही आहे, लक्षात घ्या। मग आता जेईईचा अटेम्प्टचा बोर्डवर परिणाम होऊन द्यायचा नाही, आपल्याला बोर्डची प्रिपरेशन तर पहिला केली पाहिजे, लक्षात घ्या। मग आपण ज्या डेली स्ट्रॅटेजी देतोय त्याचा आजचा 6वा दिवस आहे म्हणूया आपण, आज संपवायचं आहे केमिकल कायनेटिक्स। आता केमिकल कायनेटिक्स म्हणजे, पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतोय इंटिग्रेटेड रेट लॉ करा, त्याचं डेरिवेशन लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, व्यवस्थित तो 10-15 मिनिटाचा व्हिडिओ बघायचा, एक्सप्रेशन तुम्हाला समजणार आहे। त्यानंतर हाफ लाईफ फर्स्ट ऑर्डरसाठी, पण त्याप्रमाणे 0 ऑर्डरसाठी पण आहे, सिम्पल डेरिवेशन आहे। मग दोन हे प्रश्न झाले, अरे मी एवढं सांगत बसलोय ना, मी एक व्हिडिओची लिंक देतोय,
इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ओके केमिकल कायनेटिक्स मी तुम्हाला सांगू का गेल्या वर्षी काही डिलिटेड पार्ट होता ना ओके त्यातलं अरेनियस इक्वेशन हे मोस्ट इम्पॉर्टंट होतं लक्षात घ्या त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स आहेत त्यात पुन्हा लॉग कॅल्क्युलेशन आहे पण हे लॉग कॅल्क्युलेशनपेक्षा मी काय म्हणेन तुम्हाला सांगू का तुम्ही दोन प्रश्न घेतले इंटिग्रेटेड रेट लॉ फर्स्ट ऑर्डर झिरो ऑर्डर हाफ लाईफचा त्याच्यानंतर करा ऑर्डर ऑफ रिॲक्शन आणि मॉलिक्युलरिटीतला डिफरन्स 8-9 वेळा हा क्वेश्चन रिपीट झाला आहे नंतर ह्या टॉपिकमध्ये रेट लॉ आहे तसे जास्त प्रश्न अवघड नाहीच आहेत न्यूमेरिकल्स पण सोपे आहेत मी 7-8 व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन देण्याचा प्रयत्न करणार आहे हा टॉपिक तुमचा परफेक्ट होणार आहे बिलकुल अवघड नाही आहे सीईटीच्या दृष्टिकोनातून पण अतिशय सोपं आहे मी तुम्हाला जस्ट एक सांगू का मी जस्ट सिंपल लिहितोय बरं का आता समजून घ्या की ए प्लस बी रिॲक्शन होऊन सी प्लस डी तयार होत आहे ओके आणि सी प्लस ईची रिॲक्शन होऊन काहीतरी एफ तयार होतं म्हणूया आपण समजून घ्या मी कुठलं नावं लिहिलं नाहीत रिॲक्टंट प्रॉडक्टची केमिकल कंपाऊंडची नावं प्रश्न काय माहिती आहे का रिॲक्शन इंटरमिजिएट ओळखा तुम्हाला स्कोर बुस्टर असल्यावर बघा 3-4 वेळा हा प्रश्न रिपीट झाला आहे तर सांगू का तुम्हाला मी पहिल्या रिॲक्शनमध्ये हा प्रॉडक्ट आहे आणि तोच दुसऱ्या रिॲक्शनमध्ये यूज झाला आहे तोच रिॲक्शन इंटरमिजिएट इतकी सोपं आहे ना तुम्हाला सांगतो इंटिग्रेटेड रेट लॉ 4-5 वेळा नुसतं फॉर्म्युला विचारलाय हाफ लाईफ फॉर्म्युला विचारलाय सगळं सोपं आहे कॉन्फिडन्स ठेवा लक्षात घ्या फक्त मला माझा अनुभव मी तुमच्याशी शेअर केलाय अशा गोष्टी घडलेत अगोदर या स्टेजला आता मुलं मला माझ्याकडून गायडन्स मागायला येत आहेत साताऱ्यातून येत आहेत पुण्यातून येत आहेत सगळीकडून येत आहेत आणि सगळ्यांची अवस्था तीच आहे की जेईची प्रॉपर तयारी झाली नाही ह्याच्यामागचा दोष आपण शिक्षकांना थोडाफार देऊ शकतो मला नेहमी वाटतं रे बाळांनो ओके एका ठिकाणून जॉब स्किप करून दुसऱ्या ठिकाणी घेण्यात काही वाईट नाही आहे प्रत्येक ठिकाणी पेमेंट इन्क्रीज होतं काही प्रॉब्लेम नाही आहे पण बाकीचे फील्ड आणि हे आमचं फील्ड यात थोडा तर डिफरन्स आहे जेव्हा एखादा विद्यार्थी तुमच्याशी मन लावून तुमच्याशी अटॅच होतो ना तेव्हा 3 महिने तर त्याला सोडून देण्यात काही अर्थ नसतो डिस्टर्ब होतात मुलं ओके सिरियसली होतात मग ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ह्या गोष्टी नाही व्हायला पाहिजेत लक्षात घ्या निदान 1 वर्ष जरी कॉन्ट्रॅक्ट त्या शिक्षकांनी पाळलंच पाहिजे मधूनच स्किप करून जाणं इकडून तिकडे जाणं काहीही योग्य नाही आहे बाळांनो सिरियसली अशा प्रवृत्तीमुळे नुकसानच होतं आहे आणि हे काय आता हे आपण टाळू शकत नाही मी तुम्हाला सांगू का ह्याच्या बाबतीत ना अगोदरच्या पिढीचा आदर्श घेतला पाहिजे मी सांगू तुम्हाला ज्यांचं वय 50-60 आहेत आता रिटायरमेंटला आलेत ना बाळांनो मी तुम्हाला सांगतो आयुष्याच्या सुरुवातीला ज्यांना जो जॉब मिळाला होता शेवटपर्यंत त्यांनी टिकवला माझ्या वडिलांचं उदाहरण सांगायचं म्हणलं तर स्टार्टला त्यांना जॉब कुठे मिळाला एसटी महामंडळात रिटायर होईपर्यंत तिथंच माझे कितीतरी नातेवाईक असतील ती पिढीच वेगळी होती बाळांनो म्हणजे समजा जिल्हा मध्यवर्ती बँकेत साधी क्लार्कची जो जॉब मिळाला तर तो माणूस शेवटपर्यंत रिटायरमेंटपर्यंत तिथं निष्ठेनं काम करायचा ती पिढी वेगळी होती आत्ताची पिढी वेगळी आत्ताची पिढी वेगळी आहे तुम्ही पेमेंट द्या आम्ही बदलतो लगेच दुसरी ठिकाणी जायला तयार असतात हे चुकीचं आहे बट ठीक आहे हा मुद्दा बाजूला ठेवूया आपण अभ्यासावर फोकस करा तुम्ही केमिकल कायनेटिक्स हा टॉपिक संपवायचा आहे आज करायचंच आहे 6-7 मार्काला आहे एक न्युमेरिकल येणार त्याच्यातलं पुढे डिस्टिंग्विशचा प्रश्न आहे तो पण येऊ शकतो ऑर्डर ऑफ रिएक्शन मॉलिक्युलरिटी सोपे सोपे डेफिनेशन लॉज रेट लॉ आहे त्याच्यामध्ये करायचंच आहे ऑल द बेस्ट धन्यवाद